सागवानानं भरलेला ट्रक अडवल्याच्या रागात ट्रक मालकानं वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यावर चक्क बाईक चढवून जीवघेणा हल्ला केला. यात वनपरिक्षेत्र अधिकारी किरकोळ जखमी झाले आहेत, तर पोलिसांनी ट्रक चालक आणि मालकाला अटक केली आहे. गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा तालुक्यातली ही घटना आहे. गोंदिया जिल्ह्यातल्या सालेकसा येथील विनोद फर्निचर मार्ट समोर सागवान लाकडानं भरलेला विना नंबरचा एक ट्रक उभा होता. दरम्यान गस्तीवर असलेले विभागीय व्यवस्थापक नितीश कुमार आणि वनपरिक्षेत्र अधिकारी मंगेश बागडे यांनी ट्रॅक्टर चालकाला सागवानाच्या वाहतुकीचा परवाना विचारला, मात्र वाहतूक परवाना न दाखवता त्यानं आपल्या मालकाला बोलवलं. दरम्यान तिथं पोहोचलेल्या त्याच्या मालकानं रागाच्या भरात वनपरिक्षेत्र अधिकारी बागडे यांच्या अंगावर बाईक चढवून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच सागवाननं भरलेला ट्रॅक्टर जप्त करण्यात आला आणि फर्निचर मार्टचा मालक विनोद जैन याच्यासह दिनेश कटरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सालेकसा पोलीस करत आहेत. तिकडून तावातावाने येत असताना त्यांच्या ताब्यात असणारी टू व्हीलर आर्यपो बागडे सर यांच्या अंगावर टाकली असता आर्यपो बागडे सर त्यामध्ये किरकोळ जखमी झालेले आहेत. विनोद जैन आणि दिनेश कटरे यांनी वन विभागाचे अधिकारी कायदेशीर काम करत असताना त्यांच्या कामामध्ये त्यांना त्यांच्या कामापासून परावृत्त करण्यासाठी त्यांच्या अंगावर गाडी टाकून कामामध्ये अडथळा निर्माण केला व धक्काबुक्की करून शिवीगाळ केलेली आहे, पुढे पाहून घेण्याची धमकी दिलेली आहे. माहिती मिळताच आम्ही पोलीस पथकासह घटनास्थळी जाऊन दिनेश कटरे व विनोद जैन या दोन्ही आरोपितांना ताब्यात घेऊन कलम 353, 332, 504, 506 भादव्यान्वये गुन्हा नोंद करून दोन्ही आरोपितांना अटक केलेली आहे. पुढील तपास सुरू आहे.